त्यांना सुद्धा उपरती यावी यासाठी तुम्हाला आणखी तपस्साधना करावी लागेल. रात्रीच्या अंधारात तुम्ही ती आणखी करा. कारण या समाज जीवनामध्ये अशाच मंडळींवरती जबाबदारी येऊन ठेपलेली आहे, दायित्व आलेलं आहे. इतिहास सुद्धा हेच सांगतो की प्रबोधनाच्या वाटेवर समाजाच्या सक्षमीकरणासाठी विशेषतः रंजल्या गांजल्यांसाठी आपल्याला पुन्हा पुन्हा पडून उठावं लागतं. पडूनही उठे चेंडू, पडे धैर्यवंत उठे तसा. म्हणजे तो चेंडू पुन्हा पुन्हा फेकला तरी तो उसळी मारून जसा वर येतो तसं उसळी मारण्याचं काम भाई तुम्हाला करावं लागेल, तुमच्या संस्थेला करावं लागेल. आणि धैर्यानं पुढे जावं लागेल, समोर बसलेल्यांच्या सक्षमीकरणासाठी पुढे जावं लागेल. आपण हे करूया. म्हणजे मी तुम्हाला शब्द यासाठी देतो आहे की आता विशेषतः तरुण पिढी समोरची जी आव्हानं आहेत ना ती फार गंभीर आहेत. तुम्हाला सांगू भाई की आता माझ्या समोर बसलेला जो वर्ग आहे ना त्याचा आर्थिक गट जर तपासून पाहिला तर तो मध्यम वर्ग आहे, पण तरी सुद्धा तो समाधानी आहे. ज्या अर्थी बाहेर काय माहीत नाही घरी जाण्याची संधी मिळेल की नाही असं वातावरण असतानाच्या काळात सुद्धा ही माणसं नितांत श्रद्धेनं तुमच्या समोर बसलेली आहेत, या सोहळ्यात सहभागी झालेली आहेत. याचा अर्थच असा की ही माणसं सुखाच्या वाटेवर गतीनं, सुख म्हणजे ज्ञानाच्या आसक्तीच्या ओढीनं पुढे निघालेलं सुख. नाहीतर तुम्ही अहिक लौकिक सुखाचं संदर्भ मी देतोय असं कृपया समजू नका. परम ईश्वरी तत्वाच्या शोधात निघालेली माणसं मला समोर दिसत आहेत. परम ईश्वरी तत्व असं म्हणतो आहे मी, म्हणजे ते एकम सत्विप्राह बहुधा वदंती सर्व देव नमस्कारम असं सांगणारं जे तत्व असतं ते, तो चक्रधर, तो ते कृष्ण तत्व जे मानव्याची उपासना, जे मानव्याची पूजा मांडत ते. समोर बसलेल्यांचा स्तर बरा आहे असं मला वाटतं. येणाऱ्या पिढीचा स्तर आणखी खालावलेला असेल, कारण त्यांच्यासमोरचे तणाव वेगळे आहेत. बरमुडाचं जग आहे, आयटी कंपन्यांमध्ये काम करण्याचं जग आहे. कुठल्या क्षणी नोकरी जाईल सांगता येत नाही, आणि नोकरी गेल्यानंतर लाखो रुपयांचं पॅकेज क्षणात संपलं जातं, आणि समोर प्रश्न उभे राहतात आता कुटुंब चालवायचं कसं. अशा अस्वस्थतेचं जग आहे. अशा तरुणाईला साथ घालण्यासाठी सर्वज्ञ समाज प्रबोधन संस्थेला मला आवाहन करायचं आहे की स्वामींची तत्व जी आहेत, स्वामींचे सिद्धांत जे आहेत, ते सिद्धांत सोप्या भाषेत, आणखी सोप्या भाषेत करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. तत्वांचा संघर्ष करावा लागेल, तपससाधनेचा संघर्ष करावा लागेल. भाई तुम्ही तो करा, कारण तुमचा सागर तुम्हाला साथ घालत असेल, त्याला सांगता येत नसेल कदाचित, पण त्याची ती उद्याची गरज आहे. तुमचा सागर म्हणजे पुढची पिढी. एक नाव फक्त ओठावर आलं म्हणून मी घेतलं, तो विश्वास देवकर असेल, तो प्रशांत साळी असेल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधून येणारी अशी 20-25 पोरं असतील ती तुम्हाला असं सांगतायत भाई किंवा या सर्वज्ञ समाज प्रबोधन संस्थेला, हो आमच्यावरचे तणाव वाढतायत आणि त्या तणावांचं व्यवस्थापन करण्यासाठी आम्हाला सर्वज्ञ समजून घ्यायचं आहे. ते सांगण्यासाठी आपल्याला सोपं व्हावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे सांगताय ते दिशाभूल करणार आहे असं मला वाटत नाही, कारण मी पण अभ्यास करतोय भाई, मी वाचलंय तुमचं, मी पाहतोय. खरं म्हणजे इतिहासामध्ये अशी माणसं खूप आहेत, त्या इतिहासातले तुम्ही एक माझ्या दृष्टीनं शक्तीस्थळ आहात. म्हणजे मी व्यक्तिपूजक फार बोलतोय असं अजिबात समजू नका तुम्ही. मी त्या इतिहास काळाचा संदर्भ देतोय, ज्ञानेश्वरापासून ते तुकारामापर्यंत, सर्वज्ञ श्री चक्रधर आणि त्या आधी कृष्ण सुद्धा, की ज्यानं साऱ्या जगाला त्याच्या समस्यांचं विधानही केलंय, समस्यांचं विधान आणि त्या समस्यांच्या उपायांची सुद्धा मांडणी केली आहे. उपायांची मांडणी कुठली आहे, किती बोलू मी, थांबावं असं वाटतंय मला. समस्यांचं विधान चक्रधर असं करतात की कोणत्याही मोहाचा संसर्ग तुम्ही होऊ देऊ नका. सामान्य माणूस म्हणून जर पुढे जायचं असेल तर मुळात माणूस नावाचं तत्व समजून घ्या. तो असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही ईश्वर व्हा, तो असं सांगतो तुम्ही मनुष्य नावाचं तत्व जे आहे त्या सिद्धांताच्या वाटेवर पुढे जा. म्हणजे मला या, मी वेगवेगळ्या पंथांचा अभ्यास करतोय आणि त्यातलं एक सूत्र जे आहे ते पकडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे परम ईश्वरी तत्वाची मांडणी करत असताना चक्रधरांनी जगाला जे सांगितलं, ईशतत्व जे आहे, समान तत्व जे आहे, मनुष्य मात्र व्हावे, तू माणूस हो, म्हणजे म्हणून मी बाहुलांची जी कविता सांगितली ना की तो मोठा आहे, तो मोठा आहे. स्वामी असं सांगतात की मनुष्य नावाचं तत्व मोठं आहे. मला वेगवेगळे संदर्भ द्यावेसे वाटतात. कुराणामध्ये एक संदर्भ आहे
कुराणामध्ये एक संदर्भ आहे, म्हणजे हे मी जाणीवपूर्वक सांगणार आहे, कारण याच पंथामध्ये मी असं पाहिलंय की वेगवेगळ्या जाती धर्म पंथ आणि प्रांताचे लोक आपलं मागचं विसरून पुढच्या शोधात निघालेले आहेत. आणि पुढचा शोध म्हणजे एकात्मतेचा शोध. कुराणामधली एक आयात आहे, सुरानिसा, सुरा नंबर 4 आयात नंबर 1, ज्याला तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणता आहात, असंच काहीस तत्व त्या शब्दांमध्ये व्यक्त होताना मला दिसतं. तो असं सांगतो की हे इन्सान, मैंने तुझे इन्सान से बनाया हुआ है. हे इन्सान, मैंने तुझे इन्सान से बनाया हुआ है. इंसानियत से नाता रख. जो रहते हैं तेरे आसपास इर्द गिर्द, उनकी इज्जत कर. तेरे वालिद या वालदा, म्हणजे तुझे आई किंवा वडील, उनकी इबादत कर, उनकी इज्जत कर. मग ते कुराण असो नाही तर कृष्णाची गीता, म्हणजे मला जो मुद्दा आपल्या समोर सांगायचा आहे तो हा आहे की पंथ प्रांत वेगळे असले तरी त्याच्यामध्ये समान सूत्र असं आहे की जे मानव्याची पूजा करतं, जे मानव्य स्वामींनी सगळ्या जगाला समजावून सांगितलं, ज्या मानवतेचा धर्म ध्रुव धारयती इति धर्म हा, म्हणजे तो धारण करा, ती माणुसकी धारण करा असं स्वामींनी सांगितलं. या विषयामध्ये मी फार बोलावं असं अजिबात नाही, पण या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आज मी जाणीवपूर्वक इथं आलेलो आहे. तुम्ही मनाला अजिबात लागून घ्यायचं कारण नाही की तुमच्या काही प्रकल्पांमध्ये अडथळे येत आहेत. उलट पक्षी तुम्ही असं समजा की कितीही आंधी आली मला खूपच बोलावं असं वाटतंय. म्हणजे मी उर्दू शायर पण आहे, माझीच एक रचना आहे, दोन ओळी ऐकवतो आणि मागे थांबवतो मी मला स्वतःला. एक दोन वर्षांपूर्वी लिहिली आहे, म्हणजे ही मंडळी जेव्हा माझ्याकडे यायची आणि त्यांच्या वेदना सांगायची. प्रशांत आठवत असेल तर पहा. या पोरांना मी असं सांगण्याचा प्रयत्न केला होता की हम आंधियों से नहीं डरते, हम तो खुद ही तूफान खड़े कर देते हैं. हम आंधियों से नहीं डरते, हम तो खुद ही तूफान खड़े कर देते हैं. जो आते हैं हमारे जिंदगी में, जो आते हैं हमारे जिंदगी में, उनके लिए हम गुलशन का ताज अदा करते हैं. त्यामुळे हे काळजातून बोलतो मी, जे विरोध करत असतील त्यांनी सम्यक संबोधीच्या जवळ यावं, समत्वाच्या जवळ यावं. जरूर संवादाची भूमिका पार पाडावी, संवादाच्या भूमिकेमध्ये यावं. पत्रकार म्हणून बोलतोय, काळजातून बोलतोय, कुणी नकारात्मक घेण्याचं काही कारण नाही. हा संदेश विरोध करणाऱ्यांपर्यंत जरूर जावा की या विचारपीठावरती एक संवेदनशील पत्रकार आला आणि आज असं सांगून गेला की तुमच्या मनात जर असेलच काही खदखद तर ती मोकळी करण्यासाठी संवादाची एक साधना वापरा, साधन वापरा आणि समाज म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण 800 वर्षांपूर्वी चक्रधरानं जे तत्व सांगितलं ते हेच आहे, समाज म्हणून पुढे जा. आणि ते सर्वज्ञ समाज प्रबोधन संस्था करत असेल तर आपल्या प्रती आदर भावना मी व्यक्त करतो. आणि पुन्हा माणुसकीच्या संदर्भातला एक निर्देश देतो, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना भाई, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या दिनांच्या उषाशी दीप लावू झोपताना, अशी दिवे लागण करण्याची भूमिका या संस्थेनं घ्यावी, भाई तुम्ही घ्यावी, समोर बसलेल्या प्रत्येकानं घ्यावी. म्हणजे आज मी फक्त भाईंना निर्देश करतो आहे असं नव्हे, या संस्थेला निर्देश करतो आहे असं नव्हे. तत्वांचा उपासक आज तुमच्या समोर तुम्हाला अशी प्रार्थना करतो आहे की चक्रधर असो 800 वर्षांपूर्वी किंवा तुम्ही आणखी मागे मागे गेलात तर ती सारी सूत्र जगाला हे असं सांगतायत की तुम्हीच तुमच्या प्रकाशाची पाऊल वाटवा. मग तो महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध सुद्धा हे सांगतो, अत्त दीप भव. सर्वज्ञ सुद्धा सांगतो तू तुझा दिवा हो. सर्वज्ञ सांगतो माणूस मोठा आहे त्या माणुसकीचा धर्म तू आचरणात आण, त्या माणुसकीची पूजा आपण बांधूया, तिची उपासना आपण करूया, असा संकल्प मी सोडतो आणि या ठिकाणी थांबतो. थांबलं पाहिजे मी. धन्यवाद. आभारी आहोत साहेब आपल्या विचारांबद्दल. आपण एक परखड असे तत्वनिष्ठ संपादक पत्रकार म्हणून संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच नव्हे महाराष्ट्राला परिचित आहात याची आम्हाला जाणीव आहे. आणि या व्यासपीठावरती आपण जे विचार व्यक्त केलेले आहेत ते विचार पूर्णपणे स्वामींच्या विचारांना चालना देणारे आहेत. अंधार खूप झाला आहे, अंधार खूप झाला आहे, एक पंक्ती जपून ठेव, एक पंक्ती जपून ठेव. आमच्या सर्वज्ञांचा हा ज्ञानप्रकाश सातत्याने
भाईंनी पुढे न्यावा ही प्रकाशाला का असा संदेश आपण दिलेला आहे आपल्या विचारांबद्दल आणि उपस्थितीबद्दल पुनश्च आपल्याला धन्यवाद आभारी आहोत.